नमस्कार मित्रांनो, मी आनंद पवार परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनल एमपीएससी सरळ सेवा गुरुवर। मित्रांनो, जसं की आपल्याला माहित आहे, महाराष्ट्र विभागामध्ये जे डाक विभाग आहे आपलं, त्याच्यामध्ये एमटीएस आणि पोस्टमनच्या 1400+ वैकन्सी निघालेल्या आहेत। तर बरेच व्हिडिओ आपण त्याच्याबद्दल आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत, पण बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी मागणी होती की सर, आम्ही जर पोस्टमन पदावर आमची निवड झाली, पोस्टमन पदावर जर निवड झाली तर आमचं वर्क प्रोफाईल काय असेल, बरोबर? त्यांची शंका सुद्धा ठीक आहे की जरा आपल्याला त्या विभागामध्ये त्या पदावर काम करायचं असेल तर मग नेमकं आम्हाला काम काय करावं लागेल याच्याबद्दल माहिती तर तुम्हाला हवीच। आणि त्याच्यानंतर जे एमटीएस आहे, मल्टी टास्किंग स्टाफ, यासाठी वर्क प्रोफाईल काय असेल, ठीक आहे? तर दोन्हीबद्दल या व्हिडिओमध्ये आपण डिटेल माहिती बघणार आहोत। पोस्टमन जर तुम्ही झाला तर तुम्हाला काय काम करावं लागेल, आणि एमटीएस मल्टी टास्किंग स्टाफ या पदावर जर तुमची निवड झाली तर तुमचं प्रोफाईल काय असेल। आणि बऱ्याच महिलांचा असा प्रश्न होता की आम्ही फिमेल आहोत तर आम्हाला यामध्ये काम काय करावं लागेल, आणि जे मेल आहेत त्यांना काय काम असतं, तर पूर्ण मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे। मी स्वतः पोस्ट विभागामध्ये 15 ते 20 दिवस जॉब केलेला आहे, त्याच्यामुळे मला याच्याबद्दल डिटेल माहिती आहे। कोणतंही यूट्यूब चॅनल दुसरं याबद्दल माहिती सांगू शकत नाही, कारण त्यांनी या विभागामध्ये काम केलं नाही, त्यांचा संपर्कच कधी यांच्यासोबत आलेला नाही, ठीक आहे? तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि तुमचं पूर्ण क्लिअर होऊन जाईल की तुम्ही जर या पदावर निवड झाली तर तुम्हाला काम काय करायचं आहे। तर त्या दृष्टीने जसं काम आहे त्या कामाकडे बघून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला अप्लाय करायचं किंवा नाही। माझं तर असं सजेशन आहे, तुम्ही 10वी पास असाल, 12वी पास असाल, डिग्री झालेली असेल आणि सध्या तुम्ही घरी बसलेला आहात, तर माझं सजेशन आहे तुम्ही नक्की या पदासाठी अप्लाय करू शकता। सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे आणि फुल टाईम नोकरी असणार आहे। त्यासाठी आपण पूर्ण माहिती बघणार आहोत। आणि त्या अगोदर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे, तुम्ही जर पहिल्यांदा नवीन आला असाल, अजूनपर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। या टेलिग्राम चॅनलवर सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि जी आपण नवीन जीकेची सिरीज चालू केलेली आहे 10-10 प्रश्नाची, भूगोलवर झाली आणि पोस्ट ऑफिसवर झाली, तर त्याच्यासुद्धा नोट्स तुम्हाला पीडीएफ सर्व या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल। या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन करून घेऊ शकता। 2.2K सबस्क्रायबर याचे बघा, सर्व प्रश्न वगैरे आपण सिरीज चालू केलेली, हे सर्व तुम्हाला यामध्ये मिळून जाईल। याच्या व्यतिरिक्त अनअकॅडमीवर मी डेली 4 लेक्चर्स तुमच्यासाठी घेते। तुम्ही एमपीएससी, सरळ सेवा, पोलीस भरती, क्लास 3 आणि बँकिंगची तयारी किंवा रेल्वेची तयारी करत असाल, पोस्टमनची तयारी करत असाल, पोस्टमन एमटीएसची, तर तुमच्यासाठी जे महत्त्वाचे विषय आहेत, सामान्यान, जीके, अंकगणित, बुद्धिमत्ता, हे सर्व मी अनअकॅडमीवर अगदी मोफत शिकवते। माझ्या लेक्चरचे टायमिंग सुद्धा इथे दिलेले आहेत, तर तुम्ही अनअकॅडमीवर आनंद पवारला फॉलो करा, लेक्चर्स करू शकता। किंवा तुम्हाला जमत नसेल तर आपला जो ग्रुप आहे पोस्टमन एमटीएसचा, त्यामध्ये तुम्ही ऍड होऊ शकता। माझा व्हॉट्सअप नंबर आहे, यावर मला कॉन्टॅक्ट करा आणि ग्रुपमध्ये ऍड होऊन जा, मी तुम्हाला लिंक वेळोवेळी सेंड करत राहील। तर चला आता आपण येऊ या आपल्या व्हिडिओकडे। काय व्हिडिओ होता आपला की पोस्टमन आणि एमटीएससाठी वर्क प्रोफाईल काय असतं, आता आपण बघूया पोस्टमन। पोस्टमन या पदावर जर तुमची निवड झाली तर तुमचं जॉब काय असेल, बघा सिटीच्या ठिकाणी तुमची निवड होणार आहे सिटी पोस्टमन म्हणून, ओके, सिटी पोस्टमन म्हणून। तर तुम्हाला 3-4 वार्ड दिलेले असतील, 3-4 वार्ड, तर त्या 3-4 वार्डामध्ये जेवढी पत्र येतात, जेवढी पार्सल येतात, ते सर्व तुम्हाला वाटप करावं लागेल, ओके। 3-4 वार्ड तुम्हाला दिले असतील, वार्ड तर तुम्हाला माहिती आहे प्रत्येक शहरामध्ये वार्ड असतात, त्याला क्रमांक असतात, तसे 3 ते 4 वार्ड तुमच्याकडे दिलेले असेल तेवढे अलॉट केले जाईल। आता डिपेंड करतं तुमचं पोस्ट ऑफिस केवढं आहे, शहर केवढं आहे, त्याच्यानुसार जनरली ॲव्हरेज मी सांगतोय 3-4 वार्ड तुम्हाला दिले जाईल, त्यामध्ये येणारे रोजचे पत्र आणि पार्सल याचं तुम्हाला वाटप करायचं आहे। आता बरेच लोक म्हणतील सर वाटप करायचं मग सायकलचा यूज करू, बाईक यूज करू की स्कूटी यूज करू, तर तुम्ही काही यूज करू शकता, असं कंपल्शन नाही की सायकलच यूज करा, सायकल यूज करा, बाईक यूज करा की स्कूटी यूज करा, फक्त तुम्हाला पत्र वाटप पार्सल वगैरे सर्व करावं लागणार आहे, ठीक आहे? यानंतर बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की सर जो ड्रेस आहे तो कंपल्सरी आहे का, तर ड्रेसचं असं काही कंपल्शन नाही आहे, डिपेंड करतं तुमचं ऑफिस कसं आहे, ठीक आहे, त्यानुसार कमी जास्त तुम्ही करू शकता, असं काही कंपल्शन नाही आहे की तुम्ही ड्रेस घातलाच पाहिजे असं काही नाही आहे, ठीक आहे? आणि यात एक प्रश्न असा की फिमेल जर तुम्ही असाल तर मग आम्हाला वाटप करावं लागेल का, येस ऑब्विसली फिमेल पोस्टमन असेल तरी तुम्हाला पत्रे वाटावेच लागतील, ठीक आहे? तर पोस्टमनचं प्रोफाईल काय आहे, तर पोस्टमनला सिटीमध्ये शहरामध्ये जेही तुम्हाला वार्ड अलॉट केलेले आहे त्याच्यामध्ये सर्व पत्रे वाटावे लागतील, ठीक आहे? रोज पत्रं येत असतात, सकाळी पत्र आणि पार्सल डेलीचे, ते तुम्हाला करावं लागतील, सॉर्ट करावं लागतील कुठं कोणते, तर हळूहळू तुम्हाला त्याची माहिती होते जसं तुम्ही काम करता। आता साहजिकच आहे, नवीन तुम्ही या पदावर रुजू झाला तर नवीन तुम्हाला माहीत नसतं कोणकोणत्या ठिकाणी राहतं, एकदा तुमचं रुटीन चालू झालं की तुम्हाला कळतं की कोणकोणत्या वार्डामध्ये कोणाचा ऍड्रेस काय, त्यानुसार तुम्ही पद्धतशीर नंतर ते वाटू शकता। सुरुवातीला तुम्हाला 1 हप्ता जड जाईल, परंतु नंतर त्यामध्ये असं जड वगैरे काही नाही आहे, ठीक आहे? तर हे तुमचं वर्क प्रोफाईल पोस्टमन या पदावर असणार आहे। आता मग एमटीएस या पदासाठी काय, एमटीएसचं वर्क प्रोफाईल काय, तर एमटीएसचं वर्क प्रोफाईल याच्यामध्ये नावामध्येच दडलेलं आहे। एमटीएस म्हणजे काय, तर मल्टी टास्किंग स्टाफ। एमटीएस म्हणजे काय,
मल्टीटास्किंग स्टाफ। आता मल्टीटास्किंग स्टाफला काय करावं लागेल, तर ऑफिसमधले जेवढेही काम आहेत ठीक आहे तुम्हाला अलॉट केलेले ते करावं लागतील। जसं की स्टेशनरीचं काम आहे, स्टेशनरी रिलेटेड कामं ते अलॉट करणं, ती आणणं, त्यानंतर तुमच्या ऑफिसच्या ज्या फाईल आहेत ठीक आहे, ऑफिसच्या फाईल बरोबर अरेंज करणं, साहेबांनी जी फाईल सांगितली ती फाईल नेऊन देणं, काम झालं तर परत तिथं ठेवणं, त्यानंतर डॉक्युमेंटशी रिलेटेड काही कामं असतील, परत एक महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला सॉर्ट करावं लागतं। जसं की आता अगोदरच्या दिवशी जे पार्सल आले सकाळी ते सॉर्ट करायचे, आता तुमचं जे ऑफिस आहे शहराचं, त्या शहराच्या ऑफिसला खेडेगावाचे 20-30 ऑफिस अटॅच असतात, काही ठिकाणी 40 असतात कमी जास्त, तर प्रत्येक ठिकाणी एक BPM आणि एक ABPM असतो प्रत्येक गावामध्ये, शाखा डाकघर म्हणतात त्याला खेडेगावामधलं। तर त्या गावामध्ये तुम्हाला जेवढी त्याची पत्र आहेत ते सॉर्ट करावं लागतात। आता सवना गाव आहे, तर सवण्या गावाचे जेवढी कालचे पत्र आले, सवण्याचा एक सेक्शन असतो, त्या सवण्यामध्ये ते पत्र पार्सल काढून तुम्हाला टाकावं लागतात। हे सुद्धा एक MTS काम आहे, म्हणजे तुम्हाला जे पार्सल्स आलेले जे पत्र आले ते सॉर्ट करून द्यावं लागतात त्या त्या दिवसाचे। म्हणजे जो तिथलचा ABPM आहे, जो पोस्टमन आहे खेड्यागावातला, तसा तुम्हाला शहरामध्ये इथलचा सिटी पोस्टमन आहे, तसा खेड्यागावामधला ABPM BPM असतो, ते येऊन ते घेऊन जातात। जर गाड्या चालू असतील, ST असेल त्या गावामध्ये, तर ST तुम्हाला ते नेऊन टाकावं लागतं प्रत्येक गावाचं, ते सुद्धा काम MTSचं असतं। तर हे सर्व जे ऑफिसचे काम आहेत ते तुम्हाला करावे लागतील, जसं की स्टेशनरी झालं, तुमच्या फाईल झालं, डॉक्युमेंटचं वर्क असेल, त्यानंतर हे जे पार्सल आहेत जे तुमचे पत्र आले त्याला सॉर्ट करणं असो, ते तुमच्या ST नेऊन देणं असो, प्रत्येक गावामध्ये पोहोचवण्याचं काम, तिकून जे आलं उद्या सकाळी ते वापस घेऊन तुमच्या पोस्टामध्ये तुम्हाला घेऊन यावं लागतं, पॅक केलेलं असतं बरोबर ते ठीक आहे। तर एवढे सर्व कामं तुम्हाला MTSच्या पदावर करावं लागतील। होपसो या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं पोस्टमनला काय काम करावं लागेल आणि MTS मल्टीटास्किंग स्टाफ या पदावर तुम्ही रुजू झाले तर काम काय करावं लागेल या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं क्लिअर झालं असेल। मला जर तुम्ही विचारत असाल, तुम्ही 10वी पास असाल, 12वी पास असाल, सध्या घरी बसलेला असाल, तर नक्कीच या पदासाठी अप्लाय करा ठीक आहे। पगार सुद्धा चांगला आहे, पोस्टमनला 24-25 हजार रुपये पगार पडेल तुम्हाला, MTSला सुद्धा 22-21 हजारापर्यंत तुमचा पगार सुरू होईल। तर पगारही काही कमी नाही आहे आणि पदही एवढे काही वाईट नाही, कारण सध्याची जर परिस्थिती तुम्ही बघितली तर नोकऱ्या खूप कमी झालेल्या आहेत। तर मी माझं असं सजेशन आहे की तुम्ही 10वी 12वी पास आहे, पदवी पास आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी करताय, तर नक्की या पदासाठी अप्लाय करा। एक सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे, स्टेट गव्हर्नमेंट सध्या तसा काही जागा काढत नाही आहे, त्यामुळे सेंट्रलची नोकरी आहे, नक्कीच तुम्ही अप्लाय करू शकता। अजूनही काही तुमच्या अडचणी असतील तर मला विचारू शकता, माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता। आणि अजून कोणत्या तुम्हाला व्हिडिओ हवा असेल या पदांवर तर सांगा, बुकचा व्हिडिओ मी आज रात्रीपर्यंत तुम्हाला देऊन देईल, त्याच्याबाहेर तुम्हाला अभ्यास करण्याची आवश्यकता नाही। तो होपसो तुमचे सर्व मुद्दे, वर्क प्रोफाईल काय असणार आहे, क्लिअर झालं असेल। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। पुन्हा भेटूया एका नवीन नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद। मित्रांनो, तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर अनअकॅडमी भारतातील सर्वात मोठा शिक्षणाचा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। मिशन पोलीस भरती 2020 नवीन बॅच, संपूर्ण तयारी पोलीस भरतीची तुमच्या या बॅचमधून करून घेतली जाणार आहे। या व्यतिरिक्त टार्गेट काकी 2020 सुद्धा बॅच आहे, 30 सप्टेंबरला सुरुवात झालेली आहे, तर यासाठी तुम्ही आत्ताच एनरोल करू शकता आणि प्लसचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता। त्यानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 बॅचसुद्धा सुरू होणार आहे, याची सुद्धा तुम्ही तयारी अनअकॅडमी ॲपवर करू शकता। त्यानंतर आरंभ बॅचे PSI ST ASO जे त्यासाठी आरंभ बॅचे कॉम्प्रिहेन्सिव्ह कंबाईंड प्रिलिम, यामध्ये सुद्धा तुमची पूर्वपरीक्षेची संपूर्ण रिव्हिजन करून घेतली जाणार आहे। याच्या व्यतिरिक्त इंटिग्रेटेड कंबाईनसाठी बॅचे PSI ST ASO पूर्व आणि मुख्य, ही सुद्धा तुम्ही एनरोल करू शकता, जॉईन करू शकता। आणि राज्यसेवासुद्धा पूर्व आणि मुख्य इंटिग्रेटेड बॅचे फाउंडेशन कोर्स हा सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता। हे सर्व कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्हाला प्लस सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल। 1 महिन्याची फी 1710, 3 महिन्याची 4,275, 6 मंथचे 7,695, 1 इयरची 9,405 आणि 2 इयरची फी 13,600 रुपये। या सर्व प्लॅन्सवर तुम्हाला 10% सूट मिळेल जर तुम्ही आनंद पवार लाईव्ह हा प्रोमो कोड यूज केला तर। लक्षात ठेवा, आनंद पवार लाईव्ह हा प्रोमो कोड यूज करा आणि सर्व प्लॅनवर 10% सूट तुम्हाला मिळेल। याच व्यतिरिक्त नो कॉस्ट EMI ऑप्शन सुद्धा आहे, 6 महिने 1 वर्ष आणि 2 वर्षावर तुम्हाला नो कॉस्ट EMI सुद्धा मिळेल। तर अतिशय चांगला उपक्रम अनअकॅडमीचा आहे, घरी बसून तुमच्या स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्ही अनअकॅडमी ॲपवर अगदी कमी खर्चामध्ये करू शकता।